नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे गरोदरपणातला दुसरा महिना आणि त्याच्यामध्ये येणारे पाच ते आठ आठवड्यांमध्ये काय लक्षणं जाणवतात त्याविषयी मी सांगणार आहे म्हणजेच गरोदरपणातल्या सुरुवातीच्या काळातली काय लक्षणं आहेत त्याबद्दल मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील साधारण पाचवा आठवडा म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही पिरियड मिस झालेले असतात आणि टेस्ट केल्यावर तुमचा प्रेग्नन्सी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह येतो त्यानंतर साधारण सिमटम्स दिसायलासुद्धा चालू होतात काही जणांना आधीच सिम्पटम दिसायला चालू झालेले असतात जसं की मी फर्स्ट मंथच्या सिमटम्समध्ये सांगितलेलं आहे आता काय सिमटम्स दिसतात जसं ए पहिलं आहे ते म्हणजे ब्रेस्ट चेंजेस ब्रेस्ट टेंडर होणं कडक जाणवणं हेवी वाटणं एरोलाचा रंग काळा होणं त्यानंतर दुसरं सिमटम आहे ते म्हणजे मॉर्निंग सिकनेस बऱ्याच जणीनं सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवू शकतो उलटी मळमळचा त्रास होऊ शकतो स्पेशली सकाळच्या वेळेला आणि अशा वेळेला तुम्ही काही क्रॅकर्स जसं की बिस्किट्स वगैरे ड्राय कॅ क्रॅकर्स एक दोन दिवसातून खायला हवे सकाळी उठल्यावर तुम्हाला मळमळचा त्रास होत असेल मॉर्निंग सिकनेसचा त्रास जाणवत असेल तर नक्की तुम्ही पार्ले बिस्किटचे एक दोन बिस्किट्स तुम्ही खाऊ शकता ज्याने तुम्हाला फरक पडेल त्यानंतर अजून एक सिमटम आहे ते आता तुम्हाला या महिन्यात दुसऱ्या महिन्यात गरोदरपणाच्या जाणवतं ते म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन युटेरसची साईज जशी जशी वाढेल तसं ब्लॅडरवर प्रेशर येतं आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार वॉशरूमसाठी जावं लागण्याची शक्यता असते त्यानंतर नेक्स्ट सिमटम आहे नोशिया वॉमिटिंग जे मी सांगितलं की मॉर्निंग सोबतच बऱ्याच जणांना नोशिया मळमळ आणि वॉमिटिंगचा सुद्धा त्रास होत असतो प्रेग्नन्सीमध्ये जे एच सी जी हॉर्मोन वाढतं त्यामुळे हा त्रास होऊ शकतो गर्भ राहतो आणि ते जेव्हा तो युटेरिन लाईनिनला अटॅच होतो तेव्हा हा हॉर्मोन रिलीज होतो तो म्हणजे ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन या हॉर्मोनमुळे तुमच्या शरीरात बरेच बदल होतात आणि तुम्हाला हे सिमटम्स जाणवतात साधारण आठव्या आठवड्यापासून तुम्हाला पुढे जास्त तीव्र प्रमाणात मॉर्निंग सिकनेस नोशिया वॉमिटिंगचा त्रास जाणवू शकतो त्यासाठी तुम्ही काय करू शकता लिंबाचा वास घेऊ शकता तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये अद्रकचा समावेश करा दही खा छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये दोन दोन तासांनी खात राहा त्यानंतर अजून जाणवणारे सिमटम्स आहेत ते म्हणजे मूड स्विंग्स तुम्हाला अचानक आनंदी अचानमध्येच मूड गेल्यासारखं म्हणजे दुःखी असं वाटतं निश्चित असा तुमचा मूड राहू शकणार नाही हे एक प्रेग्नन्सीचं सिमटम आहे हॉर्मोनमुळे होणाऱ्या बदलांमुळे हे सिमटम जाणवतं त्यानंतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणं याचाही त्रास होऊ शकतो आणि अजून एक म्हणजे सतत थकवा जाणवणं आणि काही जणींना चक्कर येणं हे सुद्धा सिमटम जाणवू शकतं प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये या सुद्धा कन्फर्म होईल की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही तर हे झालं गरोदरपणातल्या दुसऱ्या महिन्यातल्या लक्षणांबद्दल प्रेग्नन्सीची लक्षणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदरपणातला दुसरा महिना गरोदर आहार हा भाग बघूया व्हिडिओ आवडला असेल आजचा तर नक्की लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा